कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकावर कारवाई करण्यात येते. 13 जून रोजी इंदिरा गांधी चौकामध्ये एका खासगी चारचाकी वाहनावर अंबर दिवा असल्याने पोलीस उपनिरीक्षक साईनाथ अनमोल यांनी विचारपूस केली असता निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी आणि PSI अनमोल यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याने सूर्यवंशी यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार अर्ज देण्यात आलाय. शनिवारी 13 जून रोजी हिंगोली शहर ठाण्याचे उपनिरीक्षक साईनाथ अनमोड आणि कर्मचारी येथील इंदिरा गांधी चौकात बंदोबस्त कामी हजर होते. यावेळी चारचाकी वाहन क्रमांक MH23AS7223 ही गाडी आली असता पोलिसांनी ही गाडी अडवून विचारपूस केली असता मी जिल्ह्याचा RDC आहे, तू मला नियम शिकवणार का, अशी उद्धट भाषा निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी वापरल्याच्या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. ही गाडी शहर पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पुन्हा पोलीस निरीक्षक सय्यद यांच्या कक्षात पोलीस उपनिरीक्षक अनमोड यांना अर्वाच्य भाषेत निवासी उपजिल्हाधिकारी यांनी अनमोड यांना अश्लील भाषेत शिबिगाळ केल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आलाय. दरम्यान या प्रकरणाची दखल पोलीस अधीक्षक अश्विनी पाटील यांनी घेतल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वैंजने यांनी प्रकरण मिटवून घेण्याचा सल्ला पोलीस उपनिरीक्षक साईनाथ अनमोड यांना दिला. सदरील वाहनावर कोणतीही कारवाई न करता बेकायदेशीररित्या वाहन सोडून दिल्याच्या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्यातील वाद चव्हाट्यावर आलाय. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी प्रकरण मिटवून घेण्याचा सल्ला दिल्यानंतरही PSI अनमोड यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान या प्रकरणी 14 जून रोजी दुपारपर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. या सर्व प्रकारामुळे खासगी गाडीवर उपजिल्हाधिकाऱ्यांना अंबर दिवा लावता येतो का, उपजिल्हाधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केले असेल तर वरिष्ठ पोलीस अधिकारी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ का करत आहेत. सर्वसामान्यांवर धडक कारवाई करणाऱ्या पोलिसांच्या कामगिरीवर यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. आता या प्रकरणामध्ये जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि पोलीस अधीक्षक योगेश कुमार हे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. हिंगोलीहून मकरंद बांगरसह निलेश गरवारे MCN News हिंगोली.